नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर आज मी बनवणार आहे फिश थाळी। फिश थाळीमध्ये काय काय बनवणार आहे मी तुम्हाला दाखवते। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की एक लाईक करा। त्यामध्ये मी काय काय बनवते ते मी तुम्हाला दाखवते। मी सर्वप्रथम बनवणार आहे जिरा राईस। तर जिरा राईस बनवण्यासाठी मी साधा तांदूळ धुवून घेतला आहे। आता सर्वप्रथम मी जिरा राईस बनवून घेते। कुकर ठेवलाय मी इथे, कुकर मध्ये भात लावून घेणार आहे। तर कुकर मध्ये मी सर्वप्रथम होते तेल, थोडस तेल तापलं की मी जिरे त्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून जिरे छान असे तडतडले जातील। जिरे आपले छान तडतडले। आता मी थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे। आलं लसणाच्या पेस्ट खूप मस्त पेस्ट येते, तुम्ही एकदा ट्राय करा जिरा राईस मध्ये। आता त्यामध्ये टाकणार आहे मी तांदूळ भिजलेला। पाणी टाकते मी। तांदळाचे डबल पाणी मी टाकले। आता मी टाकते मीठ। खूप जास्त पाणी नाही टाकायचं, कारण आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे आणि जिरा राईस मोकळा झाला पाहिजे। तर आता मी मीठ टाकते आणि कुकरच्या 3 शिट्ट्या घेते। आपला जिरा राईस छान पैकी तयार होईल। हे आपल्या फिशच्या तुकड्याला सुमई फिश आहे, त्याला सर्वप्रथम आले लसूण पेस्ट लावून अर्धा तास मॅरिनेट करणार आहे। आले लसूण पेस्ट, थोडस मीठ आणि लाल तिखट। याच्यात मी मीठ घेतलंय, मीठ आणि लाल तिखट ते आपण त्या ह्या पेस्टला लावून ठेवणार आहे आणि अर्धा तास मॅरिनेट करणार आहोत। कालवणाचा मसाला बनवण्यासाठी मी येथे घेतलंय ओलं खोबरं, त्यानंतर अर्धा टोमॅटो घेतलाय। कमी क्वांटिटीत मी बनवणार आहे, तुमच्याकडे जशी क्वांटिटी असेल त्या। अर्धा टोमॅटो घेतलाय आणि एकदम थोडासा कांदा, कच्चाच कांदा घ्यायचा आहे। आता यामध्ये आले लसूण पेस्ट टाकणार आहे मी। आले लसूण पेस्ट टाकते आणि हे छान पैकी मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणार आहे। तर मी हे छान असं बारीक वाटून घेतलंय। बघा, खोबऱ्यामुळे व्हाईट कलर येतो। आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहोत कलर साठी। आता कालवण्यासाठी घेतलंय मी कढईमध्ये तेल। त्यानंतर मी कोणते कोणते मसाले टाकणार आहे ते दाखवते। मसाले मी घेतले, इथे माझा घरगुती मसाला आहे तो 1 चमचा घेतलाय। इथे घेतलाय आगरी कोळी मसाला 1 चमचा, 1.5 चमचा धना पावडर घेतली। इथे लाल तिखट घेतलंय, काश्मीरी लाल तिखट, आणि इथे घेतली हळद पावडर। आता हे सर्व मसाले मी कढईमध्ये तेलामध्ये टाकणार आहे। तेल तापल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं। आता त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकून घेणार आहोत। तर हा मसाला छान पैकी परततोय आणि लाल तिखट आणि मीठ मी लावून घेतले 2 फिशच्या तुकड्यांना। तर हे अर्धा तासातच मॅरिनेट होईल आणि मसाला पण छान 10 मिनिट परतेल। तर याच्यामध्ये आता 2 तुकडे कोकमाचे मी टाकून घेणार आहे। कोकमाने छान टेस्ट येते, अगदी आगरी पद्धत वाटते। आता बघा, मसाला छान असा परतलाय। आता हवं तेवढं पाणी आपण मसाल्यामध्ये टाकणार आहोत। पाणी मी गरम वापरलंय, थंड वापरू नका। तर जशा प्रकारे तुम्हाला क्वांटिटी करायची असेल तेवढं पाण्याचा वापर करा। तर बघा, आता मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते। तर चवीनुसार मी मीठ टाकलंय। आता हे रस्सा छान असा उकळल्यानंतरच आपण फिशचे तुकडे टाकणार आहोत, जेणेकरून ते तुटणार नाही। जर आत्ताच टाकले आणि खूप उकळत बसलं तर ते तुटतात, तुटण्याची शक्यता असते। तर मी आता हा रस्सा मंदाचेवर उकळून घेते। तर हा रस्सा छान असा उकळलाय। आता मी त्याच्यामध्ये अलगद सुरमईचे तुकडे टाकणार आहे आणि एक
10 मिनट असे उकळू देणार आहे। तर यानंतर हलवायचं देखील नाही, तुकडे पडायची शक्यता असते। तर असेच उकळू द्यायचे आहे मीडियम गॅस वरती। हे कालवणी झाकून 10 ते 15 मिनट शिजू देणार आहे। 10-15 मिनिटात फिशचे तुकडे छान शिजतात। तर नेक्स्ट आहे, मी आता फिश तळण्यासाठी एक चमचा लाल तिखट घेते फिशला लावण्यासाठी। त्यानंतर एक चमचा कोकणी मसाला घेतलाय, आगरी कोळी मसाला आहे हा। त्यानंतर अर्धा चमचा मीठ घेतलंय चवीनुसार। त्यानंतर हळद घेतली। हे सर्व मिक्स करून मी फिशच्या तुकड्याला अर्धा तास लावून ठेवणार आहे। पाणी वगैरे टाकायचं नाही, कारण आपले फिशचे तुकडे ओलसरच असतात। अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। पाणी वगैरे वापरायचं नाही तर फिश त्यांना कडक होत नाही लवकर। अशा पद्धतीने खालून वरून लावून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आलू लसणाची पेस्ट देखील वापरू शकता। तर बघा, कालवण शिजत आले, खूप छान अशी तरी आली कालवणाला। तर सुरमईला मी असं लाल तिखट लावून सगळं रेडी केलंय। आता फक्त तळायचे आहे, पीठ मळायचं चपात्या करते आणि कालवण तुम्हाला एकदा दाखवते। बघा, मस्त दर्जेदार कालवण झालंय। तर माझ्या चपात्या बनवून झाल्या आहेत। चपात्यांऐवजी तुम्ही तांदळाच्या भाकरी सुद्धा बनवू शकता। आता तवा तापलेला आहे, मी याच्यात तेल ओतते आणि छान असे फिश तळून घेते। तर मी एक एक फिश तळून घेणार आहे, तेल खूप जास्त टाकायचं नाही। तर मसाला टाकलेले फिश अशा प्रकारे मी एक एक करून तळून घेणार आहे। तर एका साईडने छान असं तळलाय, तर दुसऱ्या साईडने तळतो। तर हा दुसरा होतोय, तोपर्यंत मी एक अजून टाकून घेते, म्हणजे दोन एक साथच होतील। फिशला खूप जास्त तेल नाही लावायचं, तेल टाकायचं नाही, डीप फ्राय नाही, शालो फ्राय करायचे। तर बघा, मस्त दिसत आहे। दुसराही फिश मी असं पलटून घेतलाय। तर अशा पद्धतीने माझी फिश थाळी तयार आहे। फ्राय केलेले फिश, फिशचं कालवण, जिरा राईस, लिंबू, कांदा आणि चपाती। चपातीऐवजी तुम्ही तांदळाची भाकरी सुद्धा खाऊ शकता। तर आजची माझी फिश थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून कळवा। तुम्ही बनवून बघा, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत किंवा ब्लॉग सोबत। तोपर्यंत बाय बाय।